या बातमीचे प्रायोजक आहेत हुमा गिफ्ट्स अँड मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम। ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय जाहीर झालेल्या निवडणुका पार पडणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नवीन अधिसूचना न काढण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत। तर आतापर्यंत जाहीर झालेल्या निवडणुकांच्या अधिसूचनेत कोणताही बदल करू नये असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। त्यामुळे राज्यातील 92 नगरपरिषदांच्या निवडणुका वेळेत आणि ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडणार आहेत। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी पार पडली। राज्य सरकारने पाठी आयोगाचा अहवाल सादर केलाय। या पार्श्वभूमीवर आज सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं। ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असणारी ट्रिपल टेस्ट पूर्ण केली असल्याचं राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टाला सांगितलं। त्यानंतर सुप्रीम कोर्टाने जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमात कोणताही बदल न करण्यास सांगितलं। त्याशिवाय नवीन निवडणुका जाहीर न करण्याचे निर्देश दिलेत। ओबीसी आरक्षणाबाबतची सुनावणी 19 जुलै रोजी होणार आहे। त्यामुळे आता पाठी आयोगाच्या आधारे ओबीसींना आरक्षण मिळणार का याकडे राज्याचं लक्ष लागून आहे। ज्या ठिकाणी अजून निवडणूक जाहीर झालेली नाही त्या ठिकाणचे ओबीसी आरक्षण पाठी आयोगाच्या वैधतेवर अवलंबून आहे। ज्या ठिकाणी निवडणूक जाहीर झाली आहे त्या ठिकाणी मात्र आता निवडणूक प्रक्रिया थांबणार नसल्याचं स्पष्ट झालंय। सरकारकडून जाहीर झालेल्या 92 नगरपरिषदांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणासह करण्याचा सरकारचा प्रयत्न होता। सुप्रीम कोर्टात पावसाळा आणि इतर प्रशासकीय अडचणी सांगत या निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वकिलांनी केला। मात्र निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यानं या निवडणुकीत बदल होणार नसल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।